नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे मराठी शेती या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी बंधूंनो, शेतीबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। तर शेतकरी बंधूंनो, आमची गवार तोडणी चालू झालेली आहे आणि ही आमची तिसरी गवार तोडणी चालू आहे, बघू शकता तुम्ही। आणि आमचे आत्तापर्यंत 3 क्विंटल माल निघालेला आहे, जसा की 10,000 माल आमचा आत्तापर्यंत बसलेला आहे। थोडंसं पाणी प्रॉब्लेम येत होता, पण पाणी पण पडलेलं आहे आता आणि आमचे अशी स्ट्रॉंग गवार दिसत आहे आता, बघू शकता तुम्ही। आज पण आमचा 2 क्विंटल माल निघेल। जर शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे जर पाणी असेल तर हे पीक जरूर करा, कारण आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम येत असतो म्हणून आम्हाला थोडंसं पाणी कमी पडतं। पण तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्ही हे पीक जरूर करा, कारण याच्यात थोडा चांगलाच नफा होतो। कारण आमचा माल आत्तापर्यंत निघाला असता, पण आम्हाला थोडं पाणी कमी पडल्यामुळे हा माल निघालेला नाही आमचा, आणि आत्तापर्यंत 2-3 सोडण्या झालेल्या आहेत। आणि हे बघू शकता, आत्ता लागलेलं आहे त्याला, पूर्ण असे सेटिंग होत आहे गवार, आता पूर्णपणे त्याला पाणी भेटलेलं आहे। पण शेतकरी बंधू ना, तुमच्याकडे जर पाणी असेल तर हे करू शकता तुम्ही, कारण कसं आहे शेतकरी बंधूंनो, गवार पिकाला फवारणी लागतच नाही। आम्ही आत्तापर्यंत एक पण फवारणी केलेली नाही याला, आणि फवारणी न केल्यामुळे तर आम्हाला कमी खर्च लागलेला आहे, आणि खर्च कमीमुळे आम्हाला जे पैसे भेटतात ते त्याच्यात येत नाही, म्हणजे ते आमचा नफाच असतो। कारण गवार पिकाला आम्ही आत्तापर्यंत खर्च केलेला आहे, फक्त ती 250 रुपयाची पुडी भेटते गवार पिकाच्या बियाण्याची, तीच घेतलेली आहे, म्हणून हे चांगलं पीक आहे पैशांसाठी। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला अजून गवार पिकाबद्दल काही माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, मी तुम्हाला ती माहिती आणून देईल। आणि गवार पिकाविषयी आणि कोणत्याही पिकाविषयी जी माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि मी त्यांच्याबद्दल व्हिडिओ घेऊनच येणार आहे। आणि आम्ही सर्व आता शेतीबद्दल व्हिडिओ तर टाकणारच आहोत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर बघूया आता पूर्ण व्हिडिओ आपण शेतकरी बंधूंनो। तर शेतकरी बंधूंनो, बघू शकता तुम्ही, आमचा 1 क्विंटलचं पोतं भरलेलं आहे आणि आम्ही आता त्याला पाणी मारून घेणार आहोत, बादलीला पण आणि पोत्याला पण तिथे वरून पाणी मारून घेतो आम्ही। कारण गवार कसं फ्रेश दिसायला पाहिजे लोकांना, जे घेता त्यांना पण फ्रेश दिसायला पाहिजे, तेव्हा आपल्या गवाराला पण भाव भेटतो। चला तर शेतकरी बंधूंनो, भेटू पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।